हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहात? मी उदय सुगन, आपले कोकण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आता आपण चाललोय आंबे आणायला। मी आणि आई चाललोय, लोणच्यासाठी आंबे पाहिजेत, तर आपल्याला तिकडे जायचंय। एक आंब्याच झाड आहे, ते धरलेले त्याच्यावरती थोडे घेऊन यायचे। मित्रांनो, खूप दम लागला। हे आमचं गाव आहे खाली इकडे। आता आम्ही इकडे वरती आलोय, ही सीमा आहे आमची। हे बघा, हे पुढे मी तुम्हाला दाखवतो, सीमा आहे तिच्या तिकडे प्रबणवली आहे। दम लागतो मित्रांनो, खूप चालायचंय आणि त्या साईडला जायचंय तिकडे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल। हे बघा मित्रांनो, ही सीमा आहे, मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, हा देव आहे गावी। असा रानामध्ये कुठे दगडाचा देव मानला जातो, ते पूर्वीचा, खूप वर्षापूर्वीचा आहे। ही सीमा इथे, तिथं येणार जाणारा माणूस तंबाखू, सुपारी काही खायचं काही, किंवा झाडाचं पानं वगैरे ठेवून जातात। हे बघा, अशी आता कोण इकडे येत नाही, जो कोण येणार असतो ते पान तोडायचं किंवा फांदी छोटीशी तोडायची आणि इथे ठेवायची देवासाठी। आणि ह्या साईडला इकडे प्रवणवली, ह्या साईडला आमचा गाव आहे आणि आपल्याला आता प्रवणवली तिकडे जायचंय। बघू शकता किती मोठमोठे डोंगर आहे तिकडे पण। बघा मित्रांनो, केवढा मोठा डोंगर आहे। आम्ही जरा लवकरच आलोय, मला वाटतं झाले असतील 7:30-8 वाजले असतील। थोडा आता ऊन थोडं लागायला लागलंय, आईने बघा टॉवेल घेतलंय डोक्यावरती। खूप पुढे आहे बोलते, तिकडे एकदम रानामध्ये येतो आंबा। लोणच्यासाठी मित्रांनो मोठा चांगला, एवढा मोठा मोठा येतो। तर थोडे घेऊन येऊया आपण आणि लोणचं कसं करायचं, कसं घालायचं ते आपण ते पण व्हिडिओमध्ये बघू। पण बघू आधी व्हिडिओ हा किती मोठा होतोय, नाहीतर मग दुसरा व्हिडिओ बनवावा लागेल। आणि मित्रांनो हे बघा, हे तुम्ही बघताय ना, हे कुड्याची कुडा आहे, कुडा। हे बघा, फुलं आहेत कुड्याची। तुमच्याकडे पण असतील, याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट जरूर करा। या फुलांची भाजी पण करतात मित्रांनो, कांदा वगैरे टाकून खूप मस्त होते, मी खाल्ले 1-2 टाइम। तर मित्रांनो तेही तुम्हाला रेसिपी मी दाखवेल। हे बघा मित्रांनो, इथे एक हुंबरोबाचं मंदिर आहे। हे बघा, खूप लांब आहे ते। हे बघा मित्रांनो, किती मस्त डोंगर दिसत आहेत। बघा मित्रांनो, इथून जायला वाट नाही आहे, खूप गवत आहे। कारण मित्रांनो आता कोण गवत काढत पण नाही, शेती नाही करत, त्यामुळे सर्व असंच गवत असतं। करवंद आहेत, करवंद आहेत, बघू आई बोलते करवंद इथे आहेत, बघू किती आहेत करवंद। मित्रांनो खूप असतात इकडे, हे बघा खूप करवंद। पिकल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवेल, खूप करवंद असतात इकडे। हे बघा, तुम्ही बघू शकता।
पीक करवंद धरलेले आहेत ते। करवंदाची चटणी मित्रांनो आपण बनवू, ती मी तुम्हाला दाखवेल। हे बघा मित्रांनो आम्ही पोहोचलो आता इथे। अरे टॉवेलाच घेते आई। अरे पाडला पडला खाली। थांब रे थांब आधी थांब थांब काढ। जास्त नाही मित्रांनो धरले इकडे काहीच नाही, फक्त इथे जरा धरलाय आणि या साईडला आहेत। आंबे मोठे आहेत मित्रांनो बघा, बघू शकता तुम्ही बघा। आजूबाजूला बघा किती जंगल आहे। पाडू नका खाली। अरे कुठे बघ आणि हे कर, बघून पुढे ये ना। अरे भंग होला तू गे, चांगला असतील तिने। त्याच्यासाठी मित्रांनो घल आणायला लागतो, तर घल आम्ही आणलेलं नाही, आम्ही म्हटलेलं याच्याने येईल। आणि हे बघा ते माकडाने खाल्लेले आहेत सर्व, हे बघा असे माकड खाऊन टाकतात। पुढे घे अजून। एवढे आणलेले एवढे काढलेले आम्ही आणले। अरे मित्रांनो आलेलो खाली आम्ही, आता सीमावरती बसलेले आहेत बघा। हे बघा आंबे भेटले तेवढे, आंबे आणि काजू आहेत त्याच्यामध्ये। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।